नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर कालवं भजी ही रेसिपी शेअर करणार आहे. ही कालवं आपल्याला समुद्रामध्ये खाडीवर त्या दगडा रॉक्सवर मिळतात आणि त्याला साफ करायला काही लागत नाही, एकदमच सोपं आहे. फक्त बोटाने आपण ते बघायचं, त्यातलं कच असते, थोडं कच काढायचं. म्हणजे हाताने आपण दोन्ही हाताने ते दाबलं तर आपल्याला ते त्याचं कडक असं ते शिंपली सगळं लागते, तेवढं काढायचं. ते पण आपलं कोळीन काढून देते खूप वेळा, तर म्हणून सोपं आहे ते करायला. आता मी त्याला हळद, मिरची बुकी, आणखीन मीठ याने मी ते मॅरिनेट करते. आणि मी ते शिजवणार नाही आहे पहिला. काही जणं ते पहिला शिजवतात आणि मग तळतात, पण त्याची गरज वाटत नाही मला. कारण अहो, भारताच्या बाहेर तर हे कच्चं खातात ऑयस्टर, तर हे तर आपण तर आता शिजवणारच आहोत. तर हे असं मॅरिनेट केल्यामुळे ते पटकन शिजते पण आपण. आता इथे पिठासाठी आपलं नेहमीचा बेसन, हळद, मिरची बुकी, धण्याची पावडर आणि मीठ आणि हे सोडा, खायचा सोडा आणि कोथिंबीर. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही बारीक हिरवी मिरची पण बारीक चिरून घालू शकतात. हां, तिखट आवडत असेल जास्त तर. बाकी झालं हे, आपण आता पाणी घालून ते चांगलं बॅटर तयार करायचं आणि तळायला घ्यायचं ऑयस्टर्स किंवा कालवं. हे कालवं ना जरा महाग असतात, कारण ते नेहमी मिळत नाही. मग जेव्हा मिळतात तेव्हा ते बऱ्यापैकी महाग असते, पण द्या यम्मी म्हणजे. आणि हे जे फायदे पण खूप आहेत तो आपल्याला चांगला आहे. फॉर सिनियर सिटिझनसाठी ऑस्टोपोरोसिसमधून ते वाचवते तुम्हाला, म्हणून यम. आता इकडे मी ते कालवं ते मॅरिनेट केलेलं होतं, मी ठेवलेलं होतं 15-20 मिनटं. ते आता मी ते बॅटरमध्ये, बघा बॅटरमध्ये घातले आणि ते डीप फ्राय करायचं. झालं. जरा डीप फ्राय करताना जरा लक्षात ठेवायचं की आतलं ते फिश कच्चं आहे, बाकी काही नाही. 2 मिनटामध्ये ते होते शिजून. एवढं पौष्टिक हे ना, म्हणजे पौष्टिक आहेच पण एवढं टेस्टी आहे ना की आपल्याला परत आपण खाल्लं की परत बाजारात बघतो कधी ते. आणि हे असं उघड्यावर विकत नाही ती लोकं ना, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा एका टोपामध्ये ठेवलेलं असते पाण्यात चांगलं राहण्यासाठी. तर तुम्ही कोळणीला विचारलं तर ती नक्की तुम्हाला गाईड करेल. ते नक्की ट्राय करा, एकदम टेस्टी कालवाची भजी खाऊन बघा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की द्या. वाव, मी ना तर आज फक्त वरण भात केलं आणि हे अशी तळलेली कालवं खाल्ली. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका हां. आणि हो, माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू अँड टेक केअर. बाय.